वी शांताराम सिने कल्चरल सेंटरचा हा उपक्रम, मला असं वाटतं की याची संकल्पना मी नीट समजावून घेतली हर्षल बांदोडेकरांकडनं, आणि मला किरण शांतारामाने सांगितलं की या संदर्भात तुमचा सहभाग आवश्यक वाटतो. मला असं वाटतं की जाणीव असलेला, ज्याला आपण म्हणतो संवेदनशील असणाऱ्या कुठल्याही चित्रकर्मीला, ज्याला आपण म्हणतो की मग तो लेखन विभागातला असो, दिग्दर्शन विभागातला असो, तांत्रिक ज्ञान विभागातला असो किंवा चांगला प्रेक्षक असो, अभिरुची संपन्न, याला अशा प्रकारच्या चळवळीमध्ये नेहमीच रस असतो आणि मला तो विशेषतः आहे. कारण मला असं वाटतं की चित्रपटाचं प्रशिक्षण हे बनवण्याचं पण असतं, तो चित्रपट कसा बघावा याविषयीचं पण असतं, आणि ही देवाणघेवाण जी होत असते. कारण माझ्या स्वतःच्या रचनेत आणि मी इतरांच्या जाणीवेत बदललेला फरक बघितला आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे महोत्सव बघून बघून मला सिनेमाचं आकलन माझं वाढलेलं आहे, आणि कुठल्याही प्रकारचे बॅकग्राऊंड नसतानासुद्धा अशा वेगवेगळ्या विषयांचे, वेगवेगळ्या मांडणीचे, वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट जेव्हा आपण बघत जातो तेव्हा आपण हळूहळू प्रगल्भ होत जातो. मला असं वाटतं की यंगस्टर्ससाठी, याच्यामध्ये ऑलरेडी कार्यरत असणाऱ्यांसाठी हे सिने कल्चरल सेंटर खूप उपयोगाचं ठरू शकतं. याच्यामध्ये खूप चांगले सिनेमे बघायला मिळतील, एकत्र त्यावर चर्चा करता येईल, काही जाणकारांची लेक्चर्स याच्यामध्ये होतील. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की व्ही शांताराम फाउंडेशन आणि व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा पण याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे या सिने कल्चरल सेंटरमधल्या सभासदाला इथल्या लायब्ररीचा, जो राजकमलची लायब्ररी आहे, आज अण्णांचं एवढं वाचन होतं, थोडेसे त्या काळाच्या पुढे जाऊन सतत तंत्रातले प्रयोग त्यांनी केलेले दिसतात आणि सामाजिक असे पेलेला दिसतो. कारण प्रभातची पार्श्वभूमी आणि पुढे तंत्राचं एक कुठेतरी असणारं स्वप्न, असं दोघांचं कॉम्बिनेशन आपण त्यांच्या कामात बघतो. अशा वेळेला त्यांची ही लायब्ररी, त्यांचं एक ग्रंथालय आपल्या पण संपर्कात आलं, आपल्या उपयोगात आलं, तर मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल. आणि तो मला फार मोठा आकर्षक घटक नवीन सभासदांसाठी वाटतो. शिवाय काही जे चित्रपटांचे वर्गणीदार असतात मंडळांचे किंवा काही अत्यंत उत्तम क्लब सोसायटी वेगवेगळ्या ठिकाणी आता चालू आहेत, पण त्याच्यामध्ये बऱ्याच मर्यादा असतात, त्यांच्या निवडीचे निकष वेगवेगळे असतात. त्यामुळे इथे सर्वव्यापकता करून उद्या आपण असं म्हणतो की मला कारण असं वाटतं मुख्यधारेतला सिनेमा जो अत्यंत लोकप्रिय असतो त्याचं पण विश्लेषण करण्याची गरज असते.